कायदा काही करा, पळवाट आम्ही शोधू, पांढऱ्या दुधातले हे काळे बोके आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काळामध्ये मंत्री म्हणून काही लोक बसलेले आहेत, त्यांच्या वर्धा हस्ताना चालू असलेले खाजगी कौशल्य आहेत, खाजग्या कंपनी आहेत. घाट काढायचं जे मशीन आहे, लॅप्टोमीटर आहे, याची कुठेच तपासणी होत. 5-5 पॉइंट शेतकऱ्याचं तिथं मारले जातात. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पर लिटरला 2 रुपये प्रमाणे हे लोक लुटत आहेत. कॉपरेटिव्ह मध्ये 20-25% दूध संकलन होतं, राहिलेलं सगळं दूध संकलन जवळजवळ 25 कोटीपेक्षा जास्त हे प्रायव्हेट मध्ये होत आहे. तर यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा की 1 आठवड्यानंतर आम्ही आता दुधाचे टँकर फुलून टाकू इच्छितो. मग हत्या करण्यापेक्षा लढून मेलेलं बरं, आम्हाला तीव्र आंदोलन हातात घेण्याशिवाय बरे आहे. नमस्कार, मी विजय गायकवाड, मॅक्स महाराष्ट्र मार्क्स किसान मध्ये तुमचं स्वागत आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. बऱ्याचदा शेतकरी आंदोलन हे अत्यंत प्रखरपणे केलं जातं आणि शेतकऱ्यांच्या योग्य कारणासाठी केलं जातं. सरकार हस्तक्षेप करतं आणि त्याचा काय होतं हे सांगण्याची आपल्याला वेळ येत नाही. खरं म्हणजे दुधासाठी प्रखर आंदोलन झालं, बैठका झाल्या, काही ठोस निर्णय देखील घेण्यात आले, परंतु दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा खरंच लाभ झाला की नाही हा प्रश्न आहे. दूध जे काही संघ आहेत, जे काही सहकारी संस्था आहेत, काही खासगी संस्था आहेत, त्यांनी खरंच शेतकऱ्यांना लाभ दिला का? काय नेमकी कुठे दरामध्ये कपात केली आणि ती कशामुळे केली हे सगळं समजून घेण्यासाठी आज स्वतः सदाभाऊ खोत ज्यांनी आंदोलन केलं होतं ते पशुसंवर्धन मंत्र्यांना भेटीसाठी आले होते. त्यांनी काही मागण्या केल्यात सरकारकडे, त्या मागण्या काय नेमक्या आहेत, खरंच त्याचा दूध उत्पादक शेतकऱ्याला फायदा होणार आहे का, त्यांच्याकडनं जाणून. सदाभाऊ, कुठं आंदोलन झालं होतं, बैठक पण झाली, आदेश पण दिले, कुठे नेमकी माशी शिंकली आणि निर्णय दाब्यावर ठेवले? मी पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करेन की आपण नेहमीच शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून धरला, तसा आपण दुधाचाही प्रश्न खऱ्या अर्थानं मोठ्या ताकदीनं उचलून धरलेला होता आणि त्याला बऱ्यापैकी यश आलं. दुग्ध विकास मंत्र्यांनी समिती स्थापन केली आणि बैठका मागून बैठका न होता 2 बैठका झाल्यानंतर लगेच अहवाल स्वीकारला आणि 3-5-8-5 एशियनच्या दुधाला 34 रुपये भावाची बाँड्री तयार केली. महाराष्ट्रामध्ये 3-5-8-5 सूत्र धरूनच दर दुधाचे सरकार जाहीर करत असतं किंवा आतापर्यंतची आपली चालत आलेली परंपरा आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सगळ्या दूध संघांनी, प्रायव्हेट आणि कॉपरेटिव्हनी हे मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर दर जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं. परंतु कायदा काही करा, पळवाट आम्ही शोधू, अशा पद्धतीनं मला वाटतं की पांढऱ्या दुधातले हे काळे बोके आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि यांनी एक पळवाट शोधली, यांनी 3-5-8-5 34 रुपये भाव दिला, परंतु त्याच्या खाली जर एशियनएफ आला, 8-4 जर एशियनएफ झाला आणि त्याची फॅट जरी 3-5 असेल तरी तिथं तिने 33 रुपये केला, 3-4 फॅट असेल तरी 33 रुपये केला, म्हणजे युवास 1 रुपया त्यांनी घेतला. मी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं म्हणजे गोकुळचं खऱ्या अर्थानं स्वागत करेन की ज्यांनी चांगला दर दिलाय आपण त्यांचं स्वागत करायला काय आपल्याला हरकत नाही. त्यांनी मात्र 3-5-8-5 हा 35 रुपये 80 पैसे दर दिलेला आणि हा दर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं विक्रमी दर आहे. त्याच्या पाठोपाठ जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ आहे, यांनी चांगल्यापैकी या ठिकाणी दर दिलेले. इथं आपल्याला दिसून येईल की विवदचा जो दर आहे तो गोकुळचा मात्र त्यांनी 34 रुपये 30 पैसे ठेवला. जरी त्यांचा विवद जास्त असला तरी सरकारपेक्षा अधिक 30 पैसे हे त्यांनी कमी फॅटला दिलेले आहेत. अगदी 8-3 एशियनएफला सुद्धा गोकुळनं 34 रुपये दिलेले आहेत. त्याच्यात जवळपास हा जळगाव जिल्हा दूध संघ आहे, त्याच्यात जवळपास संगमनेर दूध संघ आहे, त्यांनी मात्र 50 पैशाचा रिव्हर्स दाखवलेला आहे. मग मला वाटतं की यांना चांगला दर द्यायला जमत आहे, पण ह्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत ते सरकारमध्ये मंत्री म्हणून काही लोक बसलेले आहेत, त्यांच्या वर्धा हस्ताना चालू असलेले खाजगी दूध संघ आहेत, खाजग्या कंपन्या आहेत आणि मोठ्या आहेत की कोण 10 लाख संकलन दिवसाला करतोय, कोण 20 लाख करतोय, कोण 30 लाख करतोय आणि ही सगळी सरकारमध्ये यांच्या लागाबंदी आहेत आणि ह्याला कुणाची भीती राहिली नाही. दुसऱ्या बाजूला एक आपल्या लक्षात येईल की हिथं तर शेतकऱ्याला 1 रुपयाचा फटका बसला, पण फॅट काढायचं जे मशीन आहे
लॅक्टोमीटर आहे याची कुठेच तपासणी होत नाही, कोणताही अधिकारी तपासणी करत नाही. जर आशिल आणि अल्कोहोल वापरून बॅटरामीटरवरती जर आम्ही फॅट काढली आणि ती जर चार झरो आली तर हे ह्यांच्या लॅक्टोमीटरवरती यांच्या फॅट मशीनवरती जर ती फॅट काढली तर 3-5 लागतील, 3-4 लागतील. तिथं 5-5 पॉइंट शेतकऱ्याचं तिथं मारले जातात. म्हणजे तिथं 1 रुपयाचा तोटा होत आहे, हा 1 रुपयाचा. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पर लिटरला 2 रुपये प्रमाणे हे लोक लुटत आहेत. आणि म्हणून सरकारनं घोषणा केलेला दराचा फायदा हा 80% महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आता मिळू शकत नाही, कारण कॉपरेटिव्हमध्ये 20-25% दूध संकलन होतं, राहिलेलं सगळं दूध संकलन जवळजवळ 25 कोटीपेक्षा जास्त हे प्रायव्हेटमध्ये होत आहे. आणि म्हणून आज आम्ही दुग्ध विकास मंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं की हा रिव्हर्स 1 रुपयाच्या ऐवजी 30 पैसे करा आणि यांच्या फॅट काढायच्या मशीन तपास आणि नुसत्या तपासू नका तर यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, कुठेतरी जरब बसली पाहिजे. आता शेतकऱ्यांना किती ध्यान राखावं, त्यानं गायीला चारा आणायचा, धार पाणी करायचं, औषधोपचार करायचा, गायीची निगा राखायची, पुन्हा शेतात जायचं, परत वैरण घेऊन जनावराला यायचं, पुन्हा दूध घालायला जायचं, पुन्हा ह्यांच्या फॅट मशीन बरोबर आहेत का चुकीच्या आहेत काय बघणार तो बिचारा. आणि म्हणून मला वाटतं की हा प्रश्न आता सरकारच्या आम्ही ध्यानात आणून दिलेला आहे आणि जर सरकारनं यात लक्ष घातलं नाही तर मी दुग्धविकास मंत्र्यांना सांगितलं की 1 आठवड्यानंतर आम्ही आता दुधाचे टँकर फोडून टाकू यांचे जे दर देत नाही, शूटिंग करणार का? म्हणजे आत्महत्या करण्यापेक्षा लढून मिळेलं बरं. आम्हाला वाटतं की गुन्हे दाखल होतील, खेट घालायला लागतात, पण भावी पिढी आमची वाचली पाहिजे. आणि म्हणून आता आम्हाला तीव्र आंदोलन हातात घेण्याशिवाय पर्याय नाही. भाऊ, दुधाचा धंदा हा जोडधंदा आहे आणि तुम्ही जसं म्हटलं की शेतकऱ्याला भरपूर काम असतात. आता नवीन सचिव देखील या दुग्ध विकास विभागाला आले, तुकाराम म्हणते, त्यांच्याकडनं काय तुमच्या अपेक्षा आहेत, त्यांना भेटणार आहेत का तुम्ही? काही खिळखिळं झालेलं डिपार्टमेंट आहे, पुन्हा त्याला पुन्हा नवसंजीवनी मिळावी अशा दृष्टीने काय दाबाव तुम्ही काय आता? तुकाराम मुंडे हे कर्तव्यगार अधिकारी आहे आणि खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारापासून लांब असणारा अधिकारी. काही त्यांच्या कामाविषयी व पद्धतीविषयी आक्षेप असतील, आमचे आक्षेप आहेत, माझे त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये मी माझेही आक्षेप आहेत, पण कर्तव्यगार अधिकारी. शेवटी नाण्याला 2 बाजू असतात, तसा 100% कोणताच माणूस परिपूर्ण असू शकत नाही. पण मुंडे साहेबांना एक मोठी संधी खऱ्या अर्थानं या खात्याच्या माध्यमातून आली, कारण दुग्ध विकास खातं हे सध्या अडगळीतलं खातं आहे. एखाद्याला मंत्रीपद दिलं दुग्ध खात्याचं तर आपण म्हणतो की त्याचं डिमोशन झालं, काही असं फार चांगल्या प्रतीचं खातं मिळालं, गुराढोरात दिल्यापेक्षा त्याच्यात काही नाही अशी एक कल्पकता तयार झाली आहे. मला इथं खातं नाही, थोडक्यात असंही म्हणू शकतो आपण. परंतु हे खातं गाववाड्याच्या दृष्टीनं, शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं खातं आहे, कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये दर 10 दिवसाला पैसे येण्याची व्यवस्था ही फक्त दुग्ध व्यवसायामधून आहे. कारण शेतामध्ये पेरणी केल्यानंतर कोणतंही पीक घ्यायचं झालं त्याचं पैसे शेतकऱ्याच्या हातात यायला किमान 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लागतो. काही पिकं आमची अशी आहेत की ती 1.25 वर्षानंतर त्याला उत्पादन येत असतं. फळबागेमध्ये तर आपल्याला माहिती आहे 10 वर्षसुद्धा शेतकऱ्याला उत्पन्न त्यातून मिळत नाही, पण दूध धंदा असा आहे की त्या घराला थोडासा हातभार लागतो आणि दुधाचा पैसा हा माऊलीच्या हातात येत असतो. कारण तो पैसा थोडा असतो, 500 असतो, 1000 असतो, 2000 असतो, 4000 असतो, मग नवरा काय करतो, ती दुधाचा पैसा घरातल्या त्याच्या बायकोकडे देतो, आईकडे देतो आणि 3 महिनाभर त्याच्यावर घर चालवत असते. त्याल मीठ असं दळण घेऊन गेले, दळणवाल्याचं पैसे सगळं त्याच्यातनं ते भागवत असते. लेकरू एखादा आजारी पडलं, त्याला दवाखान्यातल्या गावातला डॉक्टर असतो, तो आपल्या 100-150 रुपयेमध्ये औषध पाणी करतो. म्हणजे घरातली कुटुंबाची छोटी गरज खऱ्या अर्थानं दुधाच्या माध्यमातून निघत असते. आणि म्हणून हे चुलीपर्यंत जाणारं खातं आहे, स्वयंपाकघरापर्यंत जाणारं खातं आहे. आणि म्हणून मुंडे साहेबांनी याच्यामध्ये भेसळीला कुठंतरी या राज्यामध्ये चाप लावणं गरजेचं आहे, कारण भेसळीमधून ना शेतकऱ्याचं भलं होत ना ग्राहकाचं भलं होत. ग्राहकाला भेसळीचं दूध खायला दिल्या गेल्यामुळं कॅन्सर सारख्या सुद्धा आजाराला
सामोरं जावं लागत आहे. म्हणजे एका बाजूला ग्राहकाची लूट होत आहे, एका बाजूला शेतकऱ्याची लूट होत आहे. जर भिसळीला चाप लावला तर राज्यातल्या दूध संकलनामधलं 20% दूध आज कमी होऊ शकतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ आहे. आणि मी मगाशी सांगितलं, शेतकऱ्याला दूध आम्ही फॅट आणि एशियनएफवर त्याला दर देतो, पण फॅट काढण्याच्या ज्या मशिनरी आहेत, एशियनएफच्या मशिनरी आहेत, ह्या सगळ्या कमी पॉइंट धरून त्या ठिकाणी शेतकऱ्याला फॅट दिली जाते. या सगळ्या मशिनी ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये सगळे दूध संकलन केंद्रापासून दूध संघवाले करत आहेत. ह्याच्या तपासण्या कधीच झालेल्या नाहीत, कधीही झालेल्या नाहीत. आणि म्हणून मला वाटतं की मुंडे साहेबांनी धडक मोहीम राबवावी. निश्चित मुंडे साहेबांच्या विरोधामध्ये धडक मोहीम राबवल्यानंतर मला माहिती आहे ही लॉबी मोठी आहे. ही जर लॉबी एक झाली तर पहिल्यांदा मी तुमच्या माध्यमातून, मी कधी त्या माणसाला पाठिंबा दिला नव्हता, पण पहिल्यांदा मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मुंडेंच्या मागे महाराष्ट्रातला दूध उत्पादक आम्ही उभा करू निश्चितपणे. मित्रांनो, हे होते सदाभाऊ. आणि हे गावगाड्याचे प्रश्न आहेत, हे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या कास्तकाराचे प्रश्न आहेत. आणि खरं म्हणजे चर्चा व्हायला पाहिजे. मी विधिमंडळात आहे आणि विधिमंडळाच्या एका कोपऱ्यात बसून इंटरव्ह्यू घेत आहे. खरं म्हणजे ह्या विधिमंडळामध्ये तुम्ही निवडून दिलेले 288 आमदार आहेत, वरती 78 आमदार आहेत. कुणी माझ्या लेखी आतापर्यंत हे प्रश्न उपस्थित केले नाही. परंतु हे प्रश्न आपण आपल्या मॅक्स किसानच्या व्यासपीठावरून उपस्थित करतोय आणि सदाभाऊ ते प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने ही लढाई ही पोशिंदा शेतकऱ्याची आहे, ते आपण शेवटपर्यंत लढत राहू. मी विजय गायकवाड इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स किसान. धन्यवाद.